कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अशु इकडे. हां भाऊ. काय रे अशु, काय झालं? तुझा चेहरा असा का पडलाय? पडला नाही भाऊ, मी जस्ट बस. नाही भाऊ, मी रूम मध्ये. अरे अशु बस बस. मला सांग काय झालं, कसली चिंता आहे? मला सांगून दे बघ, कदाचित तुझ्या स्ट्रेसच, तुझ्या चिंतेचं उत्तर माझ्याकडे असेल. भाऊ, तुमचा जवळचा, तुमचा बेस्ट फ्रेंड तुमच्यावर कधी नाराज झालाय का? आता आता मैत्री म्हणल्यावर रुसवे फुगवे असणारच ना? नाही, तसं नाही. खूप नाराज झालाय का, म्हणजे इतका नाराज की तो दुखावला गेलाय? आणि असं जर झालं असेल तर त्यावेळी तुम्ही काय केलंय? मी काय करीन म्हणजे त्याचा रुसवा काढण्याचा प्रयत्न करेन, कदाचित मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन. पण त्यांनी जर मला माफ केलं नाही ना, तर मी त्याला जबरदस्ती नाही करणार. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये थोडा वेळ लागेल, पण ती व्यक्ती जर महत्वाची असेल ना, तर मी तिला कधीच जाऊ देणार नाही. काय रे आशु, तुझ्यात आणि मांजामध्ये काही झालंय का? तुम्ही तुम्ही दोघे भांडलात का? नाही, माझ्यात आणि मांजात काही नाही. काही नाही, तसं नाही. मग कोण? शिवा. शिवा? अच्छा, शिवात आणि तुझ्यामध्ये भांडण झालंय का? मग नक्की चूक तुझीच असणार. अहो भाऊ, मी. अरे नाही आशु, मला माहिती आहे तुझी आणि शिवाची मैत्री आहे. तुमच्यामध्ये काय झालंय, कशामुळे कोण चिडले, हे काही मी विचारणार नाही. मला वाटतं शिवा अशी मुलगी आहे ना, की ती एवढ्या तेवढ्यामुळे गैरसमज करून घेणार नाही. तिला नक्कीच तुझ्या कुठल्या तरी गोष्टीचं प्रचंड वाईट वाटलंय, आणि म्हणून ती तुझ्यावर रागवली आहे. तू एकदा तिची समजूत का? बरोबर आहे तुमचं म्हणणं, चालेल. मी बोलतो तिच्याशी. बोल, नक्की बोल, आणि तिची समजूत काढ. ती तुला समजून घेईल बघ. शिवानी, चहा घे. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.